मस्त लागतो भात. म्हणजे एक काम करतो मी, याला फक्त आता एक आणखीन वाफ येऊ देतो आणि याचं पाणी आटल्यानंतर याला प्लेटमध्ये काढून घेतो. ते करण्यासाठी आपण पहिले तांदूळ थोडा भिजवून घेतला आणि 2-4 मिनटं भिजल्यानंतर त्याचं पाणी निथळून घेतलं आणि त्याला एका भांड्यामध्ये गरम करून, कढईत गरम करून त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि त्यात तेवढ्याच तेवढं पाणी टाकून तो भात एक अर्धवट शिजून घेतलेला आहे आणि तो मोकळा असा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला पसरून घेतलेला आहे. आणि आता पुढची कृती जी करायची आपल्याला, काय करणार आहे, मी इथे घेतो एक कढई, याच्यात टाकूया तूप, 2 चमचे तूप टाकलेलं आहे, 5-6 लवंगा त्यात टाकतोय आणि वेलची 3-4. याचा मस्त वास यायला लागल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचे बदाम, त्याला पण आपण खरपूस असं मस्त त्याला रंग आणणार आहोत त्याला बदामाला पण. वा, त्याचा रंग आता बदलायला लागलेला वेलचीचा. जाणार आहेत बदाम आणि मनुका. त्याचबरोबर पायनॅपल टाकू याच्यात, थोडं पाणी आणि आता याच्यात जाणार आहे 1 1/4 वाटी गूळ. गूळ आपल्या अंदाजाने टाकायचं आहे, जेवढं आपल्याला गोड पाहिजे, अर्धा गूळ अर्धा साखर टाकली तरी पण चालेल. हे जे खोबरं आहे हे मी भातात मिक्स करून घेतोय. हा, जाऊ दूया केशर, केशराचं जे दूध आहे ते पण टाकू आपण. बस आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे भात मस्त होणार आहे. भात रंग पण गुळामुळे त्याचा पिवळा आहेच, त्याबरोबर आपण केशर पण टाकलं आहे. मी इथे कुठलाही आर्टिफिशियल रंग टाकलेला नाही आहे. आता मी याला मी आता 15-20 मिनटं शिजवणार आहे, म्हणजे तो भात व्यवस्थित शिजेल, त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अननसाचा नारळी भात करण्यासाठी लागणारे साहित्य, किसलेलं ओलं खोबरं, तांदूळ, अननसाचे काप, दूध, गूळ, तूप, वेलची पूड, बदाम, केशर, मीठ, मनुके, लवंग आणि वेलची. कृती: प्रथम पॅनमध्ये केशर गरम करून ते दुधामध्ये घालावं. फ्राईंग पॅनमध्ये तांदूळ भाजून त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून तांदूळ शिजवून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये लवंग, वेलची, बदामाचे तुकडे, मनुके, अननसाचे तुकडे, थोडंसं पाणी, 1/4 वाटी गूळ, दुधात भिजवलेलं केशर आणि शिजवलेला भात घालून पुन्हा एक वाफ काढून डिश सर्व्ह करावी. असा लावून आता आपण ड्राय स्टफ, आपण हे सगळे साहित्य टाकायचे. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होते, करताना की शिवच्या मला नाही वाटत. गौरी येस गो, त्याच्यावर विश्वास नाही आहे का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते यार नाही आहे. अगं असं कसं म्हणतो? जतीन भाईंचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते माला करतील. एक होत आता मला कळ, तुम्ही दोन दाते बनू हे संकेत आणि हे असतात बाहेर तुमची वाट.